आज गडचिरोलीची जिल्हा नियोजन समितीची बैठक मी घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने एकूण इथले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा देखील आढावा घेतलाय। विशेषतः गडचिरोली करता जे मेडिकल कॉलेज करायचं आहे त्याच्या जागेचं ऍक्विजिशन फास्ट झालं पाहिजे त्या संदर्भातले निर्देश दिले आहेत। आपलं जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या जागेचं ऍक्विजिशन देखील वेगाने झालं पाहिजे याही संदर्भातले आदेश दिले आहेत। लोकप्रतिनिधींनी काही प्रश्न या ठिकाणी मांडले, सिंचनाच्या संदर्भातले 3 बॅरेजेसच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले, त्यालाही आम्ही गती देऊन त्याचं डिझाईन वगैरे सगळं कम्प्लीट करून त्याला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता कशी देता येईल या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यासोबत रस्त्यांची कामं ही देखील जी काही प्रलंबित कामं आहेत त्या कामांना गती देण्याचा आमचा मानस आहे। या ठिकाणी MRI मशीन नाही आहे तर ती MRI मशीन देखील गडचिरोलीमध्ये लागली पाहिजे या संदर्भातले निर्देश दिले आहेत, जेणेकरून लोकांना चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता ही पडणार नाही। यासोबत काही अजून वेगवेगळे प्रश्न हे लोकप्रतिनिधींनी मांडले होते, विशेषतः कोनसरीला जो प्रोजेक्ट करायचा आहे तर त्यालाही एक्सपिडाईट करण्याच्या संदर्भात गडचिरोलीमध्ये केवळ इथलं खनिज बाहेर वाहून नेणं हे आम्हाला चालणार नाही, हे पहिल्या दिवशीपासून आम्ही भूमिका घेतली आहे। तर त्याचं प्रोसेसिंग गडचिरोलीतच झालं पाहिजे आणि गडचिरोलीतल्या तरुणाईला त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली आहे। साधारण त्याचा फर्स्ट फेज एप्रिलपर्यंत होईल आणि त्याच्या एक्सपान्शनला देखील आम्ही मान्यता देऊ, त्याकरता MIDCला सांगून जी काही अतिरिक्त जागा त्यांना लागणार आहे, कारण साधारणपणे 18,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्यात अपेक्षित आहे आणि गडचिरोली करता एक गेम चेंजर अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे। त्या प्रकल्पाचा सगळा पाठपुरावा आम्ही करू आणि त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू। या संदर्भात एक साधारणपणे वाहतुकीमुळे काही ऍक्सिडेंट्स होतात, लोकांचा रोष देखील त्या ठिकाणी उभा होतो आणि म्हणून एक मायनिंग कॉरिडॉर तयार करून त्याच्यावरूनच ती वाहतूक होईल अशा प्रकारचाही एक आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचे आराखडे देखील लवकरच आम्ही तयार करू, त्यातनं जे काही अनफॉर्च्युनेट इन्सिडन्सेस होतात, काही दुर्घटना होतात त्या देखील आपल्याला टाळता येतील। एकूणच विकासाच्या संदर्भात मी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचित केलं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री इथले पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांना गडचिरोलीबद्दल विशेष प्रेम आहे। मी स्वतः आता इथला पालकमंत्री आहे, त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राचं सरकार गडचिरोलीच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। आमच्या या कार्यकाळाचा फायदा घेऊन गडचिरोलीचे सगळे प्रलंबित प्रश्न हे सोडवून घेतले पाहिजेत अशा प्रकारची देखील सूचना मी केली आहे आणि लवकरच मंत्रालय स्तरावर जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याची एक बैठक मी मुंबईला देखील घेणार। मेडीगट्टाच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामध्ये जातात त्यांच्या जमिनी एक्वायर करण्याच्या संदर्भातले निर्देश मी दिलेले आहेत आणि त्याकरता त्यांच्या जमिनी त्याच्यावर झाडं असतील तर झाडांचं व्हॅल्युएशन आणि काही सानुग्रह देण्याची आवश्यकता असेल तर ती असं एक पॅकेज तयार करून लवकरच त्या जमिनी आम्ही अधिग्रहित करू। पोलीस कर्मचाऱ्यांचं 1.5 वेतन त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचा GR सोमवारी गडचिरोलीच्या हातात राहील।